सर आता हे तुमच्याकडे हे रिपर मशीन दिसत आहे, तर याचा काय कसा आपण उपयोग करता? याच्यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारचा चारा कट करून तुम्हाला एका बाजूला पडतो. बरं. ज्वारी, मका, गहू, बाजरी, हरभरा, मेथी घास, नंतर शिवयपेस, दशरथ घास, हत्ती ग्रास, काही चारा येणं कापून साईडला पेंड्या पडतो. तर सरांनी असं नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं, ते आपल्या फार्मपर्यंत आणलं, त्याच्यामुळे त्यांच्या वेळेची, मजुरीची आणि पैशाची बचत होत आहे. आणि सरांच्याकडं स्वतःच्या